महाराष्ट्राची गेल्या काही दिवसापासून जी लूट सुरू आहे, महाराष्ट्राचे अत्यंत घाणेरडं राजकारण सुरू आहे खोक्याचं, त्याचे सूत्रधार नरेंद्र मोदी आणि अमित शहा आहे। महाराष्ट्रातून उद्योग पळवला जातो, मुंबई तोडण्याचा प्रयत्न होतो आहे, सगळ्यांना माहिती आहे, मुंबई विकलांग करण्याचा प्रयत्न होतो आहे। अशा वेळेला महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी निर्माण झालेला एक पक्ष, बरं का, महाराष्ट्राच्या दुश्मनांना पाठिंबा देत असेल तर लोकांच्या मनात काही शंका उत्पन्न होतात, त्याची उत्तर त्यांनीच द्यायची। की असं काय घडलं की तुम्हाला अचानक या महाराष्ट्राच्या शत्रूंना पाठिंबा द्यावा असा वाटला? याबाबत लोक त्यांना प्रश्न विचारतील, म्हणजे तुमचा जो पक्ष आहे त्याचा नवनिर्माण पक्ष का झाला, नवनिर्माण पक्ष होण्याची अचानक का गरज पडली, हे त्यांनी सांगावं। त्यांच्या पक्षानं कोणती भूमिका घ्यावी हा त्यांचा निर्णय सर्वस्व। आम्ही महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी, स्वाभिमानासाठी आम्ही लढतो आहोत, मग नरेंद्र मोदी असतील समोर किंवा अमित शहा असतील, आम्ही शरणागती पत्करणार नाही। तुमचं नाव घेतात, म्हणजे त्यांनी सांगितलं की संजय राऊत आणि उद्धव ठाकरे जरी बोलत असतील तर त्यांनी सुद्धा स्वार्थासाठी भाजप सोबत राहिले? आम्ही कधीही स्वार्थासाठी भाजप बरोबर राहिलो नाही। एक, इंदुरुदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे, अटल बिहारी वाजपेयी, अडवाणी, प्रमोद महाजन या सगळ्यांनी त्या काळामध्ये हिंदुत्ववादी मतांचं विभाजन होऊ नये म्हणून केलेली ती युती होती, ती 25 वर्ष चालली। पण भारतीय जनता पक्षानं जेव्हा आपले खरे दात दाखवायला सुरुवात केली तेव्हा आम्ही तो जबडा फाडून बाहेर आलो आणि आम्ही स्वतंत्रपणे आमच्या भूमिका घेतल्या। आजही आमची भूमिका ही महाराष्ट्राच्या संदर्भात स्पष्ट आहे। जर कोणी महाराष्ट्रावर अशा प्रकारे घाव घालणार असतील, महाराष्ट्राच्या स्वाभिमानाला ठेच पोचवणार असतील, तर शिवसेना संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत ज्या प्रकारे सगळे एकत्र आले महाराष्ट्राच्या दुश्मनांच्या विरोधात, तेव्हा त्या पद्धतीने आम्ही एकत्र येऊ। तुम्हाला वैयक्तिक काय वाटतं, काय नेमकं झालं असेल जेणेकरून अशा प्रकारे पाठिंबा द्यावा म्हणणे राजकीय व्यभिचाराला पाठिंबा, म्हणजे राजकीय व्यभिचार म्हणजे असा आहे। राजकीय व्यभिचार कशाला म्हणतात हे प्रबोधनकार ठाकरे यांच्या चिंतनातून, भाषणातून, लेखनातून समजून घेतलं पाहिजे। आम्ही सगळे प्रबोधनकार ठाकरेंचे विचार मानणारे लोक आहोत, ते तर स्वतः त्यांचे नातू आहेत, उद्धव ठाकरे त्यांचे नातू आहेत। राज्यातले ओवाळून टाकलेले भ्रष्टाचारी आणि व्यभिचारी यांना भारतीय जनता पक्षानं आपल्याकडे घेतलंय, त्यातले एक हे महाशय आहेत का नवनिर्माणवाले? मला असं वाटत नाही। पण राज्यातले सगळे ओवाळून टाकलेले भ्रष्टाचारी, व्यभिचारी, गुंड यांना आपल्या पक्षात वॉशिंग मशीनमध्ये घेऊन साफ करणं हा व्यभिचार नाही का? मग त्याच व्यभिचाराच्या व्यभिचारी व्यासपीठावरती आपणही पाय ठेवला असेल तर आपल्याला लोकांना उत्तर द्यावं लागेल असं माझं म्हणणं आहे। हा त्यांचा निर्णय आहे, त्याच्यावर त्यांनीच बोललं पाहिजे। आज सकाळी उद्धव ठाकरेंचा कामगार ह्याला किती जळजळ होत होती, किती मिरच्या लागल्या होत्या हे सरळ चेहऱ्यावर दिसत होत। 2014 ला स्वतः जेव्हा नरेंद्र मोदी साहेबांना पाठिंबा देऊन स्वतःचे 18 खासदार निवडून आणले, विधानसभेमध्ये आमदार निवडून आणले, तेव्हा ह्यांना स्वतःबद्दल काही वाटलं नाही, तेव्हा ह्यांना स्वतःचा पक्ष हा नमोसेना झालाय असं वाटलं नाही। पण काल आदरणीय राजसाहेबांनी पाठिंबा जाहीर केल्यानंतर संजय राजाराव राऊत म्हणतो की हा नमो महाराष्ट्र नमो निर्माण पक्ष झालेला आहे, मग
तुमची उभाटा ही सिल्वर ओक सेना झाली आहे असं म्हणायचं का? कारण का सिल्वर ओकच्या आदेशाशिवाय तुमचं पान पण हलत नाही. आणि पाडगावकरांची कविता म्हणत असताना तुमचं आमचं सेम असतं आणि त्याला सेम 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 म्हणणं अगोदर तुम्ही सत्तेसाठी हिंदुत्वाचा गेम 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 केला असं म्हटलं तर चालेल का? म्हणून स्वतः मोदीजींचे गुणगान गायले, देश हितासाठी मोदींबरोबर 14 ने 19 ला उभे राहिले तेव्हा हे बरोबर. आणि दुसऱ्यांनी अगर आदरणीय मोदी साहेबांना देश हितासाठी पाठिंबा दिला तर मोठ्या वायफळ वडवड करत बसायची. ही आता संजय राजाराम राऊत ही झालेली जुनी सवय झालेली आहे.